नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपलं यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेट पाहिजे असतील तर आत्ता चॅनल सबस्क्राईब करा या चॅनलवर तुम्हाला पोलीस भरती तलाठी भरती आरोग्य भरती तसेच सर्वच स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेट पाहण्यास मिळतात आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे भरती प्रक्रिया लांबणार आचारसंहिते आचारसंहितेच्या परिणामामुळे किंवा आचारसंहितेमुळे भरती प्रक्रिया ज्या आहेत त्या पुढे ढकलण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे यासंदर्भात आपण माहिती पाहणार आहोत काय आहे ही संपूर्ण अपडेट चला पाहू सविस्तर त्यापूर्वी पोलीस भरती लेखी परीक्षेसंदर्भात महत्त्वाचे अशा अपडेट ज्या विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेमध्ये गणित हा विषय अवघड जातो अशा विद्यार्थ्यांसाठी मार्केटमध्ये स्पेशल पुस्तक आलेलं आहे स्पेशल पोलीस भरती अंकगणित व बुद्धिमत्ता सखोल स्पष्टीकरणासह असणारं हे पुस्तक आहे सिद्धेश्वर हाडबेसनांचं भारती पब्लिकेशन पुणे या ठिकाणचं हे पुस्तक आहे स्पेशल पोलीस भरतीच्या गणितावर बनवण्यात आलेलं हे पुस्तक आहे अंकगणित आणि बुद्धिमत्ता यावर आधारित असणारं पुस्तक ज्यामध्ये तुम्हाला पोलीस भरतीमध्ये जे प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नांचा सराव करून घेतला जाणार आहे कारण स्पेशल पोलीस भरतीच्या अंकगणित आणि बुद्धिमत्तेवर बनवण्यात आलेलं हे पुस्तक आहे हे केवळ साधं बुक नाही तर स्मार्ट बुक आहे दोन हजार चार ते दोन हजार बावीस मागील एकोणावीस वर्षातील तीनशे बासष्ट प्लस प्रश्नपत्रिकांमधील प्रश्नांची उत्तरे तुम्हाला स्पष्टीकरणासह या पुस्तकामध्ये पाहण्यास मिळतील त्यामुळे नक्की हे पुस्तक खरेदी करा पोलीस भरती अंकगणित व बुद्धिमत्ता विषयात पैकीच्यापैकी मार्क्स मिळवायचे असतील तर सिद्धेश्वर हाडबे सरांचं भारती पब्लिकेशन पुणे या ठिकाणचं स्पेशल पोलीस भरती अंकगणित व बुद्धिमत्ता हे पुस्तक आजच खरेदी करा पहा पंच्याहत्तर हजार पदभरतीची घोषणा करण्यात आलेली आहे त्यामध्ये वेगवेगळ्या विभागातील जागांचा समावेश आहे वेगवेगळ्या विभागातील भरतीचा समावेश आहे पोलीस भरतीला सुरुवात झालेली आहे आणि आता मार्च महिन्यामध्ये प्रशासनाची वर्षपूर्ती स्थानिक निवडणुकानंतर लोकसभेचे वाजणार बिगुल मेगा मेघाभरती मेगा जी आहे ती आचारसंहितेत अडकणार का असा प्रश्न विचारला जात आहे कारण पंच्याहत्तर हजार पदभरतीची जी घोषणा करण्यात आलेली आहे या पदभरतीच्या जा जाहिरात ती प्रसिद्ध होण्यास सुरुवात झालेली आहे आपण पाहिलेली आहे परंतु ही जी मेघाभरती आहे ती आचारसंहितेमध्ये अडकणार का कारण आचारसंहिता लागल्याच्यानंतर नंतर कुठलीच परीक्षा होत नाही काहीच होत नाही त्यामुळे तर पहा देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे सा औचित्य साधून शिंदे फडणवीस सरकारने पंच्याहत्तर हजार पदांची शासकीय मेगा भरती होईल अशी घोषणा केली पण घोषणेला महिना झाला तरी देखील भरतीच्या दृष्टीने काहीच कार्यवाही झालेली नाही आत्ता महिनाभरात कृती आराखडा तयार करून वेळापत्रक जाहीर करावे लागेल अन्यथा ही भरती प्रक्रिया निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकली जाईल अशी माहिती सामान्य प्रशासन विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे मागील वेळी लोकसभा निवडणुका तेवीस मे रोजी पार पडली होती त्यामुळे मे दोन हजार चोवीसमध्ये लोकसभा तर ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये विधानसभेची निवडणूक होईल तत्पूर्वी तत्पूर्वी जिल्हा परिषद पंचायत समिती म महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायती पावसाळ्यापूर्वी दोन टप्प्यात नव्वद ते शंभर दिवस निवडणुका होतील या ठिकाणी पाहू शकता प्रभागरचना प्रभागरचनेचा तिढा पुढील आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाच्या सर, स सर्वोच्च न्यायालयातून सुटण्याची शक्यता आहे सध्या राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार वरिष्ठ अधिकारी प्रशासक म्हणून पाहत आहेत त्यांना त्यांचा मार्च दोन हजार तेवीसमध्ये एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होईल त्यामुळे उन्हाळ्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजेल असे राजकीय जाणकार सांगत आहेत या, या पार्श्वभूमीवर शिंदे फडणवीस सरकारने पंच्याहत्तर हजार पदभरतीची जी कृती आराखडा तयार करून वेळापत्रक तयार करून वेळापत्रक तयार करून जाहिराती जाहीर कराव्या कराव्याच लागणार आहे नाहीतर ही भरती आचारसंहितेत अडकेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे राज्यातील अठरा हजार पोलिसांसाठी तब्बल अठरा लाख उमेदवारांनी अर्ज केले हा अंदाज धरून पंचाहत्तर हजार पदांच्या मेगा भरतीचे नियोजन करावे लागणार आहे अंदाजित चाळीस लाखाहून अधिक अर्ज येतील एका विभागाची परीक्षा एकाच वेळी घ्यावी मात्र सरकारने भरती प्रक्रियेसाठी नियुक्त केलेल्या कंपन्यांकडे तेवढे मनुष्यबळ व यंत्रणा उपलब्ध नसल्याची स्थिती त्या कंपन्यांनी यापूर्वी सरकारला पाठवलेल्या पत्रानुसार स्पष्ट झाले आहे त्यामुळे सरकारला भरती प्रक्रिया स्थानिक निवडणुकांच्या आचारसंहितेपूर्वी सुरू करावी लागेल असाही वरिष्ठ सूत्रांनी सांगितलेला आहे उमेदवारांची संपते त्यामध्ये पहा राज्य सरकारमधील लाख मंजूर पदांपैकी तब्बल पावणे तीन लाख रिक्त आहेत तरी पण महसूल कृषी शिक्षण जिल्हा परिषद आरोग्य पशुसंवर्धन ग्रह जलसंपदा अन्न व नागरी पुरवठा राज्य उत्पादन शुल्क अशा महत्वाच्या विभागांमधील पदे तातडीने भरली जाणार आहेत मात्र चार वर्षापासून राज्यातील तब्बल चाळीस लाखाहून अधिक तरुणांना मेगा भरतीची प्रतीक्षा आहे भरतीच्या प्रतीक्षेत दरवर्षी हजारो तरुणांची वयोमर्यादा संपुष्टात येऊ लागली आहे कोरोना काळात यम पी एस सीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यासाठीच आंदोलन केले होते त्यामुळे राज्य सरकार फेब्रुवारी ते एप्रिल या महिन्यात भरती पूर्ण करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर महत्त्वाची अशी हे अपडेट आहे आचारसंहिता लागण्यापूर्वी या मेगा भरतीच्या जाहिराती प्रसिद्ध करण्याची गरज आहे वेळापत्रक प्रसिद्ध करण्याची गरज आहे ही भरती प्रक्रिया सुरू करण्याची गरज आहे नाहीतर एकदा आचारसंहिता लागली की त्यानंतर मग आचारसंहितेमध्ये कुठलीही पदभरती होऊ शकत नाही राहिला प्रश्न महाराष्ट्र पोलीस भरतीच्या आत्ता सध्या मैदानी चाचणी सुरू आहे आपल्याला माहीत आहे की मे महिन्यापर्यंत संपूर्ण मे महिन्यापर्यंत ही पदभरतीची जी शारीरिक चाचणी आहे ती सुरू असणार आहे आणि त्यानंतर मग लेखी परीक्षा लेखी परीक्षाची जी तारीख आहे ती जाहीर करण्यात येईल परंतु मे महिन्याच्या पूर्वी पोलीस पोलिसभरतीच्या लेखी परीक्षेची तारीख येणार नाही कारण मुंबईची मैदानी चाचणी झाल्याशिवाय लेखी परीक्षेची तारीख तारीख जी आहे ती आपल्याला पाहण्यास मिळणार नाही मुंबईला खूप मोठ्या प्रमाणात फॉर्मची संख्या आले असल्याकारणाने लेखी परीक्षेसाठी विलंब होत आहे शारीरिक चाचणी झाल्याच्या नंतर लवकरच लेखी परीक्षेची तारीख जाहीर होईल आणि त्यानुसार परीक्षा पार पडेल यावर्षी एकाच दिवशी लेखी परीक्षा असल्यामुळे मोठ्या प्रमाणात परीक्षा केंद्रांवर गर्दी होणार आहे तसेच प्रशासनावर देखील ताण आहे परीक्षा घेण्याचा मुंबई वगळता इतर सर्व जिल्ह्यांची लेखी परीक्षा एकाच दिवशी होणार आहे आणि मुंबईची एका वेगळ्या दिवशी तर पोलीस भरती संदर्भातल्या सर्व अपडेट पाहण्यासाठी आणि स्पर्धा परीक्षेच्या सर्व अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती धन्यवाद